नमस्कार, मी रवी आंबोरे आणि आपण पाहत आहात साक्षर इंडिया लाईव्ह। जाणून घेऊयात दिवसभरातील ताज्या घडामोडी। बारामती शहर पोलीस बॉयज आणि युथ आघाडी यांच्या वतीने मुकबधीर विद्यालयात खाऊ वाटप। मुकबधीर मुलांच्या चेहऱ्यावर आनंद झाला द्विगुणित। बारामती शहर पोलीस बॉयज असोसिएशन आणि बारामती शहर युवती आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने बारामती तालुक्यातील करहावा गज येथील निवासी मुकबधीर विद्यालयातील मुलांना प्रजासत्ताक दिनानिमित्त खाऊ वाटप करण्यात आले। यावेळी मुकबधीर मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद द्विगुणित झाला होता। मुकबधीर मुलांच्या निवासी शाळा बऱ्याच आहे, परंतु निवासी मुकबधीर विद्यालय करावा गज ही शाळा इतर शाळांपेक्षा वेगळी आहे। येथे रस्त्यावर भीक मागणारी, पालकांसोबत मजुरी करणारी, परिस्थितीने गांजलेली, कोमेजलेली मुकबधीर मुले या संस्थेत आणून त्यांच्यावर प्रेमाची मायेची फुंकर घालून आपलेपणाच्या ओलाव्यात चिंब भिजवले जाते। ते सुद्धा या समाजाचाच एक घटक आहे असा विश्वास दिला जातो, मग त्यांच्यातील आत्मविश्वास जागा होतो। या कार्यक्रमाला पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस संजय नाना दराडे, बारामती शहर अध्यक्ष शीतल शहा, कोषाध्यक्ष विनीत किवे, कल्याण मोहिते, ऍडव्होकेट मेघराज नालंदे, युवती आघाडीच्या सचिव सृष्टी झगडे, पत्रकार माधव झगडे, श्वेता डोंगरे, अपूर्वा आडाव, दिव्या आडाव, शिवानी सुर्वे, विद्यालयाचे अध्यक्ष सचिन तावरे, मुख्याध्यापिका रामेश्वरी जाधव, विशेष शिक्षक अश्विनी भोसले, कर्मचारी काशीनाथ करचे, योगेश वळसे आदी मान्यवर उपस्थित होते। साक्षर इंडिया न्यूज लाइव साठी माधव झगडे, बारामती। सबस्क्राइब नाउ एंड प्रेस द बेल आयकन, नेवर मिस एन अपडेट।